देशभरात आज राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सत्तार यांच्या गलिच्छ भाषेतील टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्यभर राष्ट्रवादीकडून सत्तारांविरोधात निदर्शनं केली जात आहेत. दरम्यान माझ्या बोलण्याने जर कोणाची मनं दुखावली असतील तर मी खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो, असं म्हणत सत्तार यांनी माफी मागितली आहे. शिंदे सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांना फोन करून त्यांचे कान टोचले असून आपल्या वक्तव्यावर माफी मागण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना दिलेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर सत्तार यांच्या औरंगाबाद मधील निवासस्थानासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घरावर दगडफेक केली, तसेच राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक मागासांसाठी 10% आरक्षण देण्याचा निर्णय वैध ठरवलाय. केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून हा निर्णय घेतला होता. त्याला अनेकांनी आव्हान दिलं होतं. त्या आव्हान याचिकांवर घटनापीठात सुनावणी झाली आणि त्यात 3-2 अशा मतांनी हा निर्णय वैध ठरवला गेला. आर्थिक मागासांना आरक्षण दिल्याने घटनेच्या मूलभूत ढाच्याला कोणताही धक्का लागत नाही, असा निर्णयही सुप्रीम कोर्टाने दिलाय. सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना अखेर निलंबित करण्यात आलंय. 31 ऑक्टोबर रोजी किरण लोहार यांना 25,000 लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं. त्यानंतर आता राज्य शासनाच्या वतीने किरण लोहार यांचे निलंबनाचे आदेश दिले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करते. त्यांचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन होईल. यानिमित्ताने महाराष्ट्र काँग्रेसने नांदेड, देगलूर सह अन्य ठिकाणी यात्रेची जोरदार तयारी केली आहे. सुरुवातीला तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्राच्या वेशीवरील मदनूर या ठिकाणी 3 राज्यातील काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेचे या दरम्यान जंगी स्वागत करतील. शेअर बाजारातील तेजी आजही कायम आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 234 अंकांची वाढ झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 85 अंकांची वाढ झाली आहे. तर निफ्टी 18,202 पोहोचलाय. निफ्टी बँकमध्येही आज 428 अंकांची वाढ होऊन तो 41,668 पोहोचलाय. शस्त्रास्त्र व्यवहारातील मध्यस्थ आणि सल्लागार संजय भंडारीला कर चुकवेगिरी आणि मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणातील आरोपाप्रकरणी भारताच्या ताब्यात देण्याचे निर्देश ब्रिटनमधील न्यायालयाने आज दिले. लोकप्रिय अभिनेता मकरंद अनासपुरे आणि प्रख्यात विनोदी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांचा विनोदी चित्रपट वऱ्हाडी वाजंत्री येत्या 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, रीमा लागू, पंढरीनाथ कांबळे, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे आदी कलाकारांच्याही भूमिका आहे. श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाका याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियात बलात्काराच्या आरोपानंतर त्याला अटक करण्यात आल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही त्याच्यावर कारवाई केली आहे. यामुळे या प्रकरणाचा निर्णय लागेपर्यंत त्याला क्रिकेटपासून दूरच राहावं लागणार आहे.